राज्यामध्ये अनलॉक 5 प्रक्रिया सुरू झाली आहे, मात्र राज्यातील मंदिराचे दरवाजे अद्याप बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. त्यानुसार कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे जिल्हा भाजपच्या वतीने टाळ मृदुगांच्या गजरामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी मद्यालय सुरू देवालय बंद असा खडा सवाल राज्य सरकारला केला आहे. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. याचाच एक भाग म्हणून मिरजकर तिकटी येथे सकाळपासून कोल्हापूर जिल्हा भाजपच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. राज्यात अनलॉक 5 प्रक्रिया सुरू झाली आहे, मात्र राज्यातील मंदिरांचे दरवाजे बंदच आहेत. महसुलासाठी राज्य सरकारनं मद्यालय सुरू केली, मात्र मंदिरं बंद ठेवलेली आहेत. उघडले बार, गजब तुझे सरकार, अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हातात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान टाळ मृदुगांच्या गजरामध्ये भजन कीर्तनाच्या माध्यमातून सरकारला मंदिर उघडण्यासाठी साकडं घालण्यात आलं. तुम्ही काय सांगाल आज भाजप मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करतात, कोल्हापुरात देखील तुम्ही आंदोलन करतात? गेले 7 महिने महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट गडद होत झालं. देशभरामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचार फार झाला, प्रसार फार झाला. यावर आम्ही समजू शकलो की पहिल्यांदा कायच उघडण्याबद्दल मागणी केली नाही, राजकारण केलं नाही, पण सध्या मॉल सुरू, देशी दारू दुकान सुरू, मद्यालय सुरू, सगळं सुरू, पण मंदिरं बंद. आणि आमचं असं म्हणणं आहे की हिंदू धर्मात अध्यात्माला अत्यंत महत्त्व आहे. कुठलाही भाविक हा मंदिरामध्ये गेला की मानसिक त्याचं ताण कमी होतो, म्हणून अशी आमची मागणी राहिली की बाबा आता मंदिरं उघडा. यासाठी घंटानाद आंदोलन केलं, पण सरकारला ऐकूच गेलं नाही. त्यामुळे सरकार अतिशय असंवेदनशील आहे. आणि आमची त्यामुळे मागणी होती की सगळं उघडलंय, जिथं माणूस जाऊन शांत होतो, जिथं माणूस सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळू शकतो. मद्यालयामध्ये, रेस्टॉरंटमध्ये, मॉल्समध्ये गेलं की मास्क काढला जाणार आहे, पण मंदिरामध्ये गेलेला माणूस मास्क काढायची काही गरज नाही. त्यामुळं मंदिरं कधीच उघडायला पाहिजे होती, पण उद्धव ठाकरेंनी आयुष्यभर हिंदुत्व जगले, ज्यांनी अध्यात्म मांडलं ते आता कुठंतरी काँग्रेसमध्ये झालेले आहेत, आणि त्यामुळं त्यांना हे काही ऐकू जात नाही, आमचा आवाज ऐकू जात नाही. त्यामुळं आजच्या आंदोलनाद्वारे आमची अशी मागणी आहे की आमची मंदिरं, आमची श्रद्धास्थानं त्वरित मोकळी करा, त्वरित दर्शनासाठी खुली करा, अशी आमची मागणी असणार आहे. दिसत नाही का तुमच्या डोळ्यावरची झापड उघडतच नाही आहे? तुम्ही झोपेतलं सोंग घेतले असं आम्ही इथं म्हणू इच्छितो.